टेन्शनची काद टाकून विनोदाच्या पुंगीवर डोलायला तयार व्हा, कारण आपल्या परफॉर्मन्सनं तुमच्यावर गारूड करायला येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. काय कर, काय चाललंय? दिवसभर फक्त झोपून रा, आवरणार कोण? आता 5 मिनिटं थांबचल, उठ ना. अरे चिडवतेस काय करून करून? चिडवत नाही, पटकन आवरून घ्या. हा माझं मी बघितलं. काय बायको केली मी पण लग्नात, असं केलं 350 वेळा. आमच्या घरात काय तुझं? थांब रे, नागिन पकडायला आलोय, नागिन पकडायला आलोय. एक मिनिट, पण तुझं माझ्या घरात काय काम आहे? जंगलात जा ना मग. नाही नाही, मला इथंच नागिनीचा वास यायला आहे म्हणून मी इथं नागिन पकडायला आलेलो आहे. मला थांबवलं का प्लीज? अरे पण नागिन दोन्ही बाजून वाजती बरं. अरे पण तुम्ही काय करताय आमच्या घरात? अडवू नको म्हणलं ना मला. अरे पण तू माझं काम करू दे मला, मी तुला सांगतो नागिन मला पकडायला सवय कर. अरे पण गरज आहे, मी तुला सांगतो नको मला अडवू बरा. अरे आमच्या घरात काय चाललंय? कोण आले बाहेर? बघ ना यार. अयो थांब थांब, आज तुला सोडत नाही बघ मी. आज तुला माझ्या तावडीतून कोण वाचवतो मीच बघतो. हा बघत काय बसलाय? हा कोण आहे? याला घरा बाहेर काढा. ए बाबा चल ना तू घराच्या बाहेर. पहिला मी कोण? मी गारुड आहे. पण तुझ्या नवऱ्याला माहित आहे काय तू कोण आहे ते? कोण आहे? हा कोण आहे? इच्छाधारी नागिन. ही इच्छाधारी नागिन आहे? होय तर. ए बाबा कायच काय काय बोलतोय रे तू? इच्छाधारी नागिन आहे का ती? एक वेळेस तुला आजगर बोल असता चालला असत. गेला बाजार मांडूळ बोलला असता तरी चाललं असत. इच्छाधारी नागिन? अरे नागिनीचा रोल केलेल्या हिरोईनला कळलं ना तर पटापट आत्महत्या करतील त्या. तू माझी मस्करी करू नको ले का? तू पण नागिनचा रोल केलायस? बघूनच ठेव खरं. थांब जरा, मी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं आत्ताच्या आत्ता करतो. बघ हे बघा, तुम्ही मला काय पण सांगू नका बरं का? काय ही कुठं नागिन आहे माझ्या? नाही नाही नाही, आज हिला मी टोपलीत भरून नेणार, म्हणजे नेणार. ही तुमच्या टोपलीत नाही येणार, तिला ड्रम लागणार. खरं का खोट करतोय? हे दूध पकड. ओ त्याच्यामध्ये आता तुला खऱ्याच खोट करतोय बघ. हा ओतलं तुला काय झालं गड्या? काय आजवर तू बरा होतास की नाही? हे दूध तुझ्यासाठी नाही आहे, ते ह्या नागिनीसाठी आहे. तिच्या समोर धर आणि ती कशी पिते ते बघ. ए नागिन हे दूध प्यायला घे बरा. नाही मी नाही पिणार. हे दूध पी. मी नाही पिणार. नाही कशी पीत बघतो ना आता. Ha 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 ha!
दंगी लागेल तुला. घाबरू नको, पाहिलंस माझी बायको, पाहिलंस कशी दूध पिते, पाहिलंस. हे सांगायलोय तुला मी, हे सांगायलोय इथं मी बाहेर होतो. तुम्ही घाबरू नका ना. नाही 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 कड्या, कारुडी बाहेर फिरता फिरता मला तिची ही कात दिसली, म्हणून म्हटलं ही इथंच राहायला असणार आहे आणि म्हणून तिला पकडायला आलो. या कातीवरून अंदाज घेतला आणि आलो बघ गळ्या. तू नक्की गारुडी आहे की दारुडी आहे? अरे आम्ही काल नवीन फ्रीज घेतले, त्याचा आहे प्लास्टिक. तुझा अजून विश्वास बसना झालाय? गड्या आता पाहिलंस ना तिनं दूध कसं प्यायलं. बघितलं बघितलं. तरी हिला मी जेव्हा जेव्हा कुरमुरे खायला दिले ना, याची लहान पोरासारखी जमिनीवर टाकायची आणि अशाच कुरमुरे खायची. मला वाटलं ती लहानपणीची सवय असेल म्हणून. तुलाच कुरमुरे पसरायची घाण सवय. आता पुढची गंमत बघ, पुढची गंमत बघ. हे नागिन, आळस देऊन दाखव, आळस देऊन दाखव बरा. मी नाही देणार. आळस देऊन दाखव. मी नाही देणार. नाही कशी देत? हे बघ, मला सांगते अशी चळ 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 जीभ बाहेर काढती, तुला नेहमी डोळे वाटारून बघती, खरंय का खोटं आहे? बघती बघती. म्हणजे ती नागिनीचं रूप आहे? माझी बायको. काहीतरी करा गारुडी, काहीतरी करा. नागिनीचं रूप आहे. मला गरम होते, मला घाम येतोय, मला खायला द्या काहीतरी, मला बेडूक द्या. हे नाही, खऱ्याच खोट्यावर जास्तच वर्णन व्हायला लागलंय. आता मी त्याचं खरं रूप तुला दाखवते बघड्या, बघच फक्त बघ. आवर स्वतःला, आवर स्वतःला बाई. हे बघ, हे बघ, तिचं खरं रूप तुझ्या समोर आलंय. माझी बायको, तिचं खरं रूप तुझ्या समोर आलंय. ओठ, घाबरू नको, घाबरू नको. बाई बाई, सांग तुझं नाव काय? सांग बाई. वनिता. बाई खोड्या करते, बाई खोड्या करते. बाई तुझं खरं खरं सांग नाव. बाई नागिता. बाईला माझ्या बायकोचं नाव हे सांगायला मी तुला. आई बापानं नागीचं नाव ठेवलं वय. बापाचं नाव काय बरं? नागवण्णा. नागवण्णा. म्हणजे नागवण्णाची येरूळ आहे वय. येरूळ म्हणजे? येरूळ म्हणजे सापाचं पिल्लू असत आहे. येरूळच प्रकार आहे. बरं मग बॉयफ्रेंडचं नाव सांगतीस का? कोणत्या? कोणत्या? म्हणजे नागिनीनं वारुळात लईच गर्दी केली बघा. बाई बाई, कुठल्या तरी एखाद्या बॉयफ्रेंडचं नाव सांग बरं. नागेश. नाही 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 बाई, आता ओळख पटली, कोड्याची गाठ सुटली. आता फक्त सांग या बिचाराच्या मागं का लागली? माझ्या मागं का लागलीस? का लागली? कारण गौरव मोरेचा बदला घ्यायचा. नाही नाही, आता तुला शक्य नाही, कारण त्याला आता माझं रक्षण आहे. तू त्याला काहीच करू शकत नाही, कारण अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. काय सांगू तुला माझ्या जन्माची कहाणी. हा तुझा सगळा भ्रम आहे. नाही, कारण तुझ्या तावडीतून सोडवायला आता माझा भाऊ येणार आहे. भाऊ.
शत्रूस. मी हरणटोळ हिचा भाऊ. नागिनचा भाऊ हरणटोळ? हो. पहिल्यांदा असं मारताना बघितलं मी. तो हरणटोळ आहे ना? सॉरी फंबल. नाही नाही, पण नागिनीचा भाऊ हरणटोळ कसा? आमची भाऊकी एकच आहे ना. भावा बदला. गारुडी सांगा ना. गारुडी सांगा. एक काम कर, तू ये इकडं, या इकडं, या बरोबर इकडं माझ्या मागे. अरे बापरे, घाबरू नको. पहिल्यांदा असं राग बघितलं आहे बघा, असं असं करताना. अरे बापरे बापरे, लय डेंजर भाग आहे, लय डेंजर भाग आहे. आता काय रांगोळी काढचा टाइम आहे का? रांगोळी कशाला काढताय? ते दोघं जीवावर टपलेत माझ्या. तुला मी डसू का तुझ्यावर बसू? विचारलं रे, एवढं बोलतात का? तू ह्या गोलात सुरक्षित आहेस. कोणी म्हणजे ह्या गोलातून बाहेर पडायचं नाही, लक्षात ठेव. गारुड्या, तू त्याला गोलात ठेव, नाहीतर कुठं पण ठेव, आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शक्तीशी पंगा घेऊ नका बरं. मनात आणलं तर दोघांचा बी एका क्षणात भस्म करून टाकीन. मला आता सांगा सांगा, मुकुंद कुणी पाहिला? याचं नाव काय? ह्याच्या माग का लागला तर सांगा बरं. कारण कारण याचा खापर पंजोबा माझ्या खापर पंजोबांना ए नागडे असा चिडवायचा. रे, मला काय माहिती, एवढी जुनी खोड आहे होय. आणि हा पण सगळ्यांना ए नाग्या ए नागे म्हणून चिडवत असतो. मी बोलतो त्याबद्दल, मी सॉरी बोलतो सगळ्यांना, माफी मागतो. मी खानदानातच खोट आहे रे. आणि याच्या खापर पंचोबाने माझ्या खापर पंचोबाचा नागमणी पळवला होता. नागमणी? नाही, माझ्याकडे कोणताच नागमणी नाही आहे. हा, याच्या खिशात नागमणी आहे, मला तो ठेचायचा आहे. अरे पण तुझ्याच खापर पंचोबाचा आहे, काय करणार ठिचून? मस्करी. अरे मी काय म्हणतो बाई, हे बघा हरणटोळ, या घटनेला खूप वर्ष झाली की नाही? हा, म्हणजे आता ज्यानं त्याच्या खापर पंजोबाला बघितलं नसेल त्यानं नागमणी पाहिला असेल का? नाही का? तुम्ही तुमचा नागमणी विसरून जा बरा. नाही नाही नाही, असं कसं विसरून जाऊ? आम्ही इथून रिकाम्या हाताने गेलो तर समस्त नागमंडळ आमच्यावर हसेल. नाही पण असं करू नका, हा सामान्य माणूस आहे. तुम्हाला सांगतो, याच्या पूर्वजांच्या चुकीची शिक्षा याला देऊ नका. हा बर, हा प्रायश्चित करील, करशील ना रे? हा, मी पाठीवर पडेल. चितपट नाही गड्या, प्रायश्चित. तू फक्त सामान्य माणूस नाही, अति सामान्य विनोदवीर सुद्धा सुमार ही सुद्धा तुला पदवी ठरते, याचा विचार कर. त्यांना सांगा, त्यांना सांगा, त्यांना सांगा. तो प्रायश्चित करायला तयार आहे, तो प्रायश्चित करेल. ऐक, तू यांना सोन्याचा नाग दे. अरे सोन्याचा नाग मी काय खिशात घेऊन फिरतो का काय? मग तर मग तर काय? नाही म्हणजे माझ्याकडे काहीच नाही. मग पैसे दे, पैसे दे, मी सोन्याचा नाग बनवून आणतो, तू पैसे दे. काय माझ्याकडे एवढे असतील असते तेवढं काढ बरं. बघा एवढेच आहेत, एवढ्या पैशात काय होणार तुम्ही सांगा. त्यामध्ये तर नागाची जीभ बी होणार नाही. आणखी बघ, एवढेच आहेत, एवढेच आहेत. काढ असतील असतील ते काढ, ह्याचे शेपूट झाले. अजून अजून ह्याच्यात बघा, ड्रॉवर मध्ये बघा असतील तर त्याच्यामध्ये. पण मला वाचवा, मला वाचवा. हा आहे त्याच्यामध्ये. चालतंय, आहे ना? हा बस तेवढेच आहेत, हा तेवढेच आहेत. आणि याच्या खाली गादी खाली पण असेल बघा, तेवढे आहेत. आयो, तुझ्या खिशात नाही रे, पण गादी खाली बरंच सापडतंय. बरं, चांगलाय बघ. येतो, कुठं चाललाय? मी का आयुष्यभर गोलात उभा राहू काय? नाही नाही, मग मी एक काम करतो. काय? यांना आधी तुझ्यापासून लांब करतो. म्हणजे कसं आहे, मी जाऊन तुझ्या बायकोच्या अंगातली जी नागिन आहे का, तिला गावाबाहेर सोडून 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 सोडून. पण जोवर 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 तुझी बायको येऊन तुला ओवाळत नाही तोपर्यंत तू या गोलातून बाहेर यायचं नाही, लक्षात ठेव. नाही येत. नाही लक्षात? हा नाही येत. चला रे, चला पटकन. हा
काय करणार का गारुडी? गोलाकलाय गारुडी ताजी, ताजी ताजी ओ ताजी, ताई कुठे? ताई कुठे गेली? अरे तुला आता आल्यावरती कळेल तुझ्या ताईच्या अंगात नागिन आहे. नागिन भाऊजी मला सांगा, इथे ओंके आला होता का? अरे ओंके नाही, गारुडी आला होता, तो तुझ्या ताईला घेऊन गेलाय तिच्या अंगातलं नागिन काढायला. आता भाऊजी तो गारुडी नव्हता, मग तो आमचा गावातला ओंक्या होता, ताईचा बॉयफ्रेंड, तो ताईला घेऊन पळून गेला. आता बघितलं मी हे, तुम्हाला आता सांगतोय, आधी सांगितलं असतं तर. नाही नाही काय अहो, ते पळून गेले. चल लवकर.